ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये. शिर्डीसह राहता तालुक्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने तसेच साई संस्थांच्या कोविड सेंटरमधील व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अचानकपणे शिर्डी कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली आहे. साई संस्थांचे कोविड सेंटरच्या त्या कोरोना रुग्णांची संख्या बरीच आहे. त्यातच रुग्णांचे नातेवाईक सर्रासपणे जेवणाचे डबे घेऊन येत असून कुठल्याही प्रकारचे नियम या सेंटरमध्ये पाळल्या जात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यातच नर्सिंग स्टाफ सह डॉक्टरांची कमतरता, आरोग्य सेवकांची अस्वच्छता, कर्मचाऱ्यांची सुरक्षा मुद्द्यांवरून खासदार विखे यांनी प्रशासनाला चांगलेच सुनावले. रुग्णांना देण्यात येणारे इंजेक्शन चढ्या दराने विकले जात असून त्यावरही खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. योग्य किमतीमध्ये उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करून दिली आहे. या प्रसंगी साई संस्थांसह महसूल आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. कर्जत तालुक्यात मिरजगाव मध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत आहे. याची दखल घेऊन प्रशासनाने मिरजगाव मधील भाजी विक्रेते, व्यापारी, फळ विक्रेते यांची कोरोना रुग्णांची अँटीजेन चाचणी मिरजगाव मधील मुख्य बाजारपेठेत सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे आज ही चाचणी सुरू करण्यात आली आहे. या चाचणीला मिरजगाव मधील व्यापारी, व्यावसायिक, भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कोपरगाव तालुक्यातील अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. शहर कार्याध्यक्ष मंगेश देशमुख यांनी शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व कलविंद्र सिंग दडियाल यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक झाला असून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असल्याने जिल्ह्यातील अहमदनगर शहर, राहता, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यातील कोविड स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. यातच संगमनेर तालुक्याची दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाची संख्या लॉकडाऊनकडे वाटचाल करताना दिसून येत आहे. संगमनेर तालुक्यात 656 रुग्ण सध्या उपचार घेत असून 105 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. शहरातून 27 जण तर ग्रामीण भागातून 41 असे एकूण 68 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मुळा प्रवरा संस्थेच्या माध्यमातून 5 वर्ष कारभार करताना द्वेषविरहित आणि सहकारी संस्था टिकावी म्हणूनच निर्णय केलेत. या माध्यमातून कामगारांना न्याय देण्यात आल्याचे समाधान आहे. तसेच भविष्यातील सहकारी संस्था सुरू व्हावी याच भावनेतून काम करण्याची इच्छा अध्यक्ष खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. मुळा प्रवरा वीज संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली आहे. जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. गुड मॉर्निंग सह्याद्री. देशासह राज्यातील घडामोडी रोज सकाळी 8 वाजता फक्त न्यूज 24 सह्याद्रीवर. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. एका अपंग महिलेची ही हृदय हेलावणारी घटना आहे. गेले 30 ते 35 वर्षांपासून साई भक्तांकडे भिक्षा मागून जीवन जगवणारी सुशीला ढोकळा ही वयोवृद्ध महिला पायाने अपंग, जगण्याला साई नामाचा आधार, आजवर साईबाबांच्या दरबारात मिळेल ते खाणार, रस्त्यावर झोपणार आणि आपलं आयुष्य शिर्डीमध्ये काढून हातपाय धरल्यानंतर सहारा मिळेल या उद्देशाने आपली बहीण आणि मेहुण्याला दरमहा पैसे पुरवणारी ही महिला आज हतबल झाली आहे. कारण शेवगाव येथील शिक्षक मेहुणा आणि बहिणीने या महिलेला वाऱ्यावर सोडलंय. या प्रकाराकडे प्रशासनाने आणि पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी शिवसेनेचे नेते कमलाकर खोटे यांनी केली आहे. नेवासा तालुक्यात एका शेतातील झोपडीला कोणी अज्ञाताने आग लावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलाय. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दरम्यान पोलिसांनी फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियम पाळा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, जेणेकरून लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवणार नाही असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जनतेला केलं आहे. शेवगाव तहसील कार्यालयाच्या दालनाच्या बाहेर गोंधळ घालणाऱ्या 2 जणांविरुद्ध व त्यांच्या साथीदारांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय. सर्वांनी गोंधळ घातला, त्यामुळे कुणालाही कामकाज करता येत नव्हतं आणि कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. त्यानंतर मला पोलीस बोलवावे लागले. गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत.
जमाव मोठा होता, हे 5-6 लोक होते. त्यात आतमध्ये निवासी नायक तहसीलदार यांच्या तिथे क्युबींच्या तिथे विशाल बलदावा आणि त्याचे वडील हे मोठ्या मोठ्याने वाद घालत होते. त्यावर मी आतमध्ये गेले आणि त्यांना सांगितलं की शासकीय कार्यालय आहे, तुमचं काय पर्सनल असेल ते कार्यालयाच्या बाहेर कृपया हे करा. पण तरी पण ते अरे रवीने उद्धटपणे बोलत होते. त्यावर मी पोलीस सर्वांना कार्यालयाच्या बाहेर काढले. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन घेण्यात आली. यावेळी अनेक सभासदांनी कारखान्याचे संस्थापक माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे नाव कारखान्याला देण्यात यावे अशी मागणी केली. त्यामुळे संचालक माधव काटे यांनी संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना असे कारखान्याचे नामकरण करण्यात यावा असा ठराव मांडला. त्याला सर्व सभासदांनी मान्यता दिल्याने ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. जिल्ह्याची खबर बातमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.